अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील इस्लामपुरा, कोर्ट मोहल्ला, मुजावर मोहल्ला, शाही मस्जिद ट्रस्टतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी जाकीर ठेकेदार, सबीर ठेकेदार, शफी पहलवान, इकबाल साहेब, वसीम शेख, जमील खान, युसुफ खान, साउद्दीन भाई, हमीद पटेल, नगरसेवक अनिश शेख, नगरसेवक रिजवान शेख, नगरसेवक नाजीम शेख, नगरसेवक नुरू शेख, डॉक्टर इम्तियाज खान, अशफाक पटेल, माजी नगरसेवक आसिफ शेख, सईद मुजावर, अबू अल्ला शेख, भाजपाचे नाना बाविस्कर, जितू पाटील, प्रशांत भोंडे, शिवसेनेचे विश्वजित पाटील, सुधाकर सराफ, ईश्वर चोडिया, भरत पवार, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे, बाजीराव पाटील, काँग्रेसचे शंकर राजपूत, इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। बंगला जर बांधला त्या बंगल्यामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्ही झाडं लावतात, गुलाबाचं फूल, कमळाचं फूल, चन्नीचं फूल, फुलीचा अर्थ काय? आपल्या देशामध्ये ख्रिश्चन असेल, मुसलमान असेल, ईसाई असेल, सगळे जाती धर्माचे लोक आहे, म्हणून आपल्या देशाला नजर लागू नये। इतर जगाचा आपल्या देशावर फार नजर आहे, ते नजर आपण जर सगळ्यांनी जर जबाबदारी अतिशय बारीकीने लक्ष घातलं तर आपल्या देशाकडे कोणी बोट उचललं तर हात काढण्याची ताकद आपल्या देशात आहे। परंतु काही 2% लोक जातीवाद, त्यांना दुसरा धंदाच नाही, त्याच्यावर त्यांची पोळी भाजल्याचं काम ते करतात, त्या गोष्टीला कोणी बळी पडू नये। हिंदू मुस्लिम एकता, ते इथं अर्थ असा की रमजान महिन्यामध्ये बघा आज किती सगळे समाज बांधव इथे जमलेले आहेत। हा आमचा श्रीरामपेठ आणि जामनेरपुराचा भाग, आम्ही कायम एकमेकांचा सहवादच असतो। आजपर्यंत जेव्हाही काही झालं असेल तर आम्ही एकमेकांना धावून फक्त नदी पार करून आम्ही एकमेकांच्या दुःखात सहभागी असतो। आम्ही तेव्हा काही पाहत नसतो हा हिंदू आहे हा मुसलमान आहे। आम्ही तर खराबातले खराब दिवस श्रीरामपेठ आणि जामनेरपुरातील लोकांनी बघितलेला आहे, कारण इथे जे लोक आहेत सगळे सामान्य जनता आहे, इथे कोणी पैशावाला माणूस राहत नाही, रोज कमवणारा आणि रोज खाणारा मनुष्य असतो। फक्त आपण बोलतो की आपलं रक्त एक आहे, मग वाद होता कुठे? त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मेहनत तिथे थांबवण्याची प्रयत्न आपण केला पाहिजे, सांगला पाहिजे। आणि पवित्र अशा प्रसंगी येथे आमचे मित्र अशफाक भाई यांनी रोजाचं काय महत्व असतं ते अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत आपल्याला समजून सांगितलं। अशफाक भाई, जैसा आपका रोजा है तसेच आमचे उपवास सुद्धा आहेत, आणि आमचा परमेश्वर सुद्धा हेच सांगतो की सगळ्यात मोठा परमेश्वरच आहे, आपण फक्त त्याला अल्लाह म्हणतो, आम्ही परमेश्वर म्हणतो। खरोखर दोघांचेही विचार आणि संस्कार जे आपल्या परिवारांनी आपल्याला पूर्वजांनी दिलेले आहेत ते एकच आहेत, आणि आपलं रक्तसुद्धा एकच आहे, परंतु काही जाती धर्म आपले बनवून दिलेले आहेत, त्याचे संस्कार वेगवेगळे दिलेले आहेत, परंतु शेवटी परमेश्वर हा एक आहे आणि खरोखर एकच आहे, यात कुठलंही दुमत नाहीये। तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात की इथली जमीन सुद्धा तुम्हाला पाक दिलेली आहे। जब आपका इंतकाल होता है तो आप यही वतन में रहते हो, हम भी यही वतन में रहने वाले, हम मुद्दे पे बात करता हूँ। इसलिए मैं सबको यही संदेश देना चाहता हूँ कि सबको यही रहना है, और सबका कहना भी एक ही है कि भाई अल्लाह और परमेश्वर, अशफाक भाईच्या तोंडून दोघेही शब्द समान आले बोलता बोलता, की अल्लाह और परमेश्वर एकच आहे आणि तो सर्वात मोठा आहे, आणि यात कुठलंही दुमत नाही, आम्हालाही तेच मान्य आहे, आणि आपल्या दोघांनाही दोघंही परिवारांना आपल्याला या ठिकाणी एकच आहे, आपलं रक्तही लालच आहे। परमेश्वरानं आपल्याला रक्त देताना सुद्धा तो एकच रंग दिलेला आहे, आणि त्या एकाच रंगाचं आपण सर्वांनी पालन करावं, परमेश्वर हा सगळ्यात मोठा आहे त्याचंच आपण पालन करावं, एवढंच मी या शुभ मंगल प्रसंगी सांगू इच्छितो आणि थांबतो। धन्यवाद। रमजानचा कार्यक्रम ठेवलेला आहे, इफ्तारचा कार्यक्रम ठेवलेला आहे, मगाच्या सर्व वक्त्यांनी नाना भाऊ असतील, अशफाक भाऊ असतील, या सर्वांनी सांगितले की आपला सर्वांचा धर्म एक, आपल्या सर्वांचं रक्त एक आहे,
सगळे एक आहे तर मग बिनस्त कुठे? अशफाक भाई, आमच्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा एक श्लोक आहे ज्यामध्ये म्हटलंय की दैवा येतो कुले जन्म मदा येतो पौरुषम। दैवा येतो कुले जन्म म्हणजे तुम्ही कोणत्या जन्मात तुमच्या कुठल्या कुळात जन्माला येणार हे तुमच्या हातात नाहीये, हे देवाच्या हातात आहे, परमेश्वराच्या हातात आहे, अल्लाच्या हातात आहे, बुद्धाच्या हातात आहे। तुम्ही कुठल्या कुळात जन्माला येणार? मदा येतो पौरुषम, परंतु त्या जन्मात जन्माला आल्याच्या नंतर माणूस म्हणून माणूस की धर्म म्हणून जगण्यासाठीचं जे ताकद असली पाहिजे ती तुमच्या मनगटात असली पाहिजे, ती याच्यासाठी असली नको पाहिजे की तुम्ही हिंदू आले म्हणून मुस्लिमांचा द्वेष करा, मुस्लिम आले म्हणून हिंदूंचा द्वेष करा, असा तो असला नको पाहिजे। खरं तर ही द्वेष भावना जी आहे मुळातच ही फक्त काही सर्वांनी सांगितलं की काही प्रत्येक धर्मामध्ये 2-3% लोक असे की ज्यांना फक्त असं वाटतं की आपण फक्त द्वेष भावनाच पसरावी, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रत्येक धर्मग्रंथाचं एक तत्वज्ञान आहे। मी मगाशी जसं सांगितलं कोणत्या कुळात जन्माला येणार हे तुमच्या हातात नाही आहे, परंतु त्याच पद्धतीने त्या मागच्या तुम्ही कुठल्या जन्मात तुम्ही मागच्या जन्मात तुम्ही कुठल्या धर्मात जन्माला आलेले होते, या जन्मात तुम्ही कुठल्या धर्मात आहे आणि पुढच्या जन्मात कुठल्या। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इफ्तार पार्टीला आलेलो आहोत, पण आज हा जो रमजान महिना सुरू आहे तो अत्यंत पवित्र असा रमजान महिना, जसा हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना असतो तसाच हा मुस्लिम धर्मामधील रमजान महिना। खरं सांगायचं तर कोणत्याही धर्मामध्ये द्वेष मत्सर किंवा विषमता ही सांगितलेलीच नाही, परंतु आपल्या धर्माचं भांडवल करायचं आणि त्या धर्माच्या भांडवल करून द्वेष मत्सर विषमता पसरवायची अशी विखारी प्रवृत्ती असू शकते, परंतु हिंदू असेल मुस्लिम असेल असा कोणताच धर्म या ठिकाणी द्वेष मत्सर किंवा विषमता सांगत नाही। मित्रांनो, मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, शीख असेल, ईसाई असेल, बुद्ध धर्म असेल, प्रत्येक धर्मामध्ये शांतता, समता, समानता याच विषयावरती त्यांचं जे सर्व साहित्य असेल ते साहित्य राहिलेलं आहे आणि याच साहित्याचा अभ्यास करूनच आपल्या देशाचं संविधान बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माविषयीच्या ज्या संकल्पना आहेत त्या संविधानामध्ये मांडलेल्या आहेत आणि म्हणूनच आपलं संविधान एक पवित्र म्हणून सर्वांसमोर आहे। आपल्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला त्याच्या त्याच्या धर्मपद्धतीने त्याच्या त्याच्या विधीने त्याला त्याला तो अधिकार दिलेला आहे। म्हणूनच या ठिकाणी आपण इथून जाताना एकच संदेश ठेवायचा आहे की सर्व धर्माची शिकवण ही एकच आहे आणि या शिकवणीतूनच आपण आपला देश, आपलं राष्ट्र, आपला समाज कसा घडेल याकडेच आपण त्याच दृष्टीने आपण बघावं हेच मी या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आपल्या नांदेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब हे पण आलेले आहेत, त्यांचेही मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे आणि इफ्तार टाईम होतोच आहे। आए मेहमान ने किराम, मोहतरम आए हुए मेहमान ने किराम, आज जो हमारा जमा होना हुआ है ये हिंदू मुस्लिम एकता पर यहाँ पर जो है इफ्तार पार्टी के ऊपर जमा किए हुए हैं, इसका एक ही मकसद है कि हमारे अंदर जो है एकता, इत्तेफाक और इत्तेहाद पैदा हो जाए। इसलिए जो है फरमाया कि गीता का भी एहतराम हो, गीता का भी एहतराम हो और कुरान पर भी ईमान हो, गीता का भी एहतराम हो और कुरान पर भी ईमान हो, मंदिर में हो भजन कीर्तन तो मस्जिद में भी अजान हो, जिस तरह आसमान पर सितारों के संग चांद चमकता है, जिस तरह सितारों के संग चांद चमकता है
इसी तरह पूरी धरती पर हमारा रोशन हिंदुस्तान हो। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।